प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण असंच आमच्या परवडणाऱ्या घरांसाठी आणि झोपडपट्टी पुनर्वसनाला जसे आजपर्यंत तुम्ही सहकार्य केलेलं आहे आणि या क्षेत्रासाठी तुम्ही मोठं आम्हाला सपोर्ट करता तो कायम राहावा ही विनंती आणि इच्छा. मला आता आठवतं आहे परवाच एकदा झोपडपट्टी पुनर्वसनाचे जे नियमावली आहे त्याच्याबद्दल एक प्रभातमध्ये आर्टिकल आलं होतं आणि ती नियमावली लवकर येत नाही याच्यासाठी आपण एक तो एक आम्हाला आमच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नात तुम्ही हातभार लावला होता त्याच्याबद्दल धन्यवाद. एक निर्भीड पत्रकारितेचे जी व्याख्या असते ती आपल्याला प्रभात या पत्रकारितेतून समजते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज प्रभातचा हा 92 वर्षात पदार्पण करीत असलेला हा संमेलन सोहळा आणि या संमेलन सोहळ्याला आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. मी स्वतः छावा हिंदवी स्वराज्य संस्थापक अध्यक्ष गणेशजी राऊत आपल्याला तसेच आपल्या सर्व समूहाला प्रभात समूहाला शिवमयाच्या शुभेच्छा देतो. तसेच माझ्यावर असलेले माझे सहकारी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीकांतात्या धावडे तसेच सुवर्णकमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ मोरे व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीभाऊ धावडे यांच्या वतीनेही प्रभातला शिवमयाच्या शुभेच्छा आणि इथून पुढचेही सर्वच वर्धापन दिन आपणास भरभराटीचे जावं अशी मी आई जिजाऊंची प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्धापन दिन साजरा प्रभातच्या वतीनं करण्यात येतो आहे. आम्ही गेली 20 वर्षापासून या प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही नेहमी येत असतो. त्यामुळं आम्हाला हे एकत्र येण्याचं हे भाग्य मिळतं. वर्षातून एकदा तरी येऊ शकतो आम्ही त्याच्यामध्ये विशेष निमंत्रण आणि विशेष निमंत्रण पत्रिका देऊन आमचं स्वागत केलं जातं. त्याचा फार आनंद वाटतो आणि आम्ही प्रभात ह्यासाठी वकील म्हणून त्याला आम्ही भरपूर जाहिराती देतो आणि त्यांचं आम्हाला जाहिराती चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रसारित होतात. त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतो आणि याच्यापुढे जाऊन मी हे आपल्या प्रभातला या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. त्यापासून प्रभातमध्येच आम्ही पब्लिश करत असतो त्यामुळे प्रभातचं नामचं असा ऋणानुबंध आहे की आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आम्हाला विसरत नाही. दरवर्षी आम्ही वेळ काढून येत असतो आणि हे गेट टुगेदर होत असतं त्यामुळे स्नेहवृद्धही होते आणि एक वातावरण निर्मिती होते आणि ह्या भेटीगेटीनिमित्त परत एकदा उत्साह वाढतो. तर तुम्हाला प्रभातला आमच्यातर्फे शुभेच्छा. अशीच प्रगती होत जाओ. आता मध्यंतरी मला वाटतं इंग्लिशचंही चालू केलं होतं तर त्याचंही आता अंकाचे एडिशन तुमचे आणखीन वाढव आणि एक इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावं होते.